ह्याच्यामध्ये हे अगरवाल परिवार हा मजूर आहे, त्यांनी अनेक गुन्हे या पुणे शहरामध्ये केलेले आहेत. अपघात मानणारनं हत्या केली आणि हत्या केल्यानंतर पिझ्झा पार्टी करून लाल कार्पेट टाकून त्यांना घरी पोहोचवण्याचं काम पोलिसांनी केलं. आणि पोलीस अधिकारी ऐकत नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. ह्याच्यामध्ये हे अगरवाल परिवार हा मजूर आहे, त्यांनी अनेक गुन्हे या पुणे शहरामध्ये केलेले आहेत आणि पोलीस खात्याच्या मदतीने अनेक गुन्हे करून ते पचवण्याचं काम करतात. परवा जो प्रकार झाला, या प्रकारामध्ये त्यांनी दोन लोकांना अपघात मानणारनं हत्या केली आणि हत्या केल्यानंतर पिझ्झा पार्टी करून लाल कार्पेट टाकून त्यांना घरी पोहोचवण्याचं काम पोलिसांनी केलं. ह्या प्रकरणामध्ये दोन FIR फाडल्या गेल्या. अशा दोन FIR फाडणारा जो तपास अधिकारी आहे, त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ज्यांनी तो आत्ता फास्ट केला आहे, की याच्यामध्ये आम्ही तपास करू, हा खोटा आहे, हा पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. याच्यामध्ये हा जो अपघात झालेला आहे, हा फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या मृत लोकांना न्याय मिळला पाहिजे. हा सगळा ह्याच्यामध्ये अगरवाल परिवार आहे, ह्याने अनेक गुन्हे केलेले, त्या गुन्ह्यामध्ये ते डिफॉल्टर आहेत आणि या डिफॉल्टर गुन्ह्यामध्ये त्याचा तपास त्या आत्तापर्यंत जो आहे त्याचा लागला पाहिजे. हा आमचं मत. स्थानिक आमदार देखील त्यांचा सहभाग आहे अशी चर्चा आहे, त्यावर तुम्ही काय तुमचं मत मांडणार आहात? पोलिसांनी लोकप्रतिनिधींचं किती ऐकलं पाहिजे हे ठरलं पाहिजे. आणि पोलीस अधिकारी ऐकत नाही, त्यामुळे आम्हाला रस्त्यावर यावं लागलं. यामध्ये काही कोट्यवधींचं देखील अर्थकारण झालं असं म्हटलं जातंय, कोणाकडे मागणी करणार पुढे? ह्याच्यामध्ये मी गृहमंत्र्यांना ह्याचं पत्र पाठवले, परत एक पत्र पाठवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये पोलीस कमिशनरांची भूमिका दुय्यम दिसते, तर त्यांची बदली झाली पाहिजे.